अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून पुन्हा राजकारण पेटलं असून आमदार रवी राणा यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत म्हटले की मी शाईफेकचं समर्थन करत नाही. तसेच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग झाली आहे असेही ते म्हणाले. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक करत त्यांचा निषेध केला. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत मी शाईफेकीचं समर्थन करत नाही, पण शिवप्रेमी आक्रमक झाले, त्यांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असं रवी राणा म्हणाले. तर मनपा आयुक्त आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली व त्यांनी 2 महिन्यात 4 ते 5 कोटी रुपये कंत्राटदाराकडून 3% कमिशन घेऊन कमावले असा आरोप त्यांनी केला व मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी चमचेगिरी करू नये असा सल्ला त्यांनी देत विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अपमान झाला त्याच्यावर बोलावे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. झाल्या शिवभक्त आक्रमक झाले आणि त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शाई फेकली. मी याचं समर्थन करणार नाही, पण मला असं वाटतं मनपा आयुक्त यांनी महानगरपालिका अमरावतीमध्ये पैसे देऊन पोस्टिंग घेतलेली आहे, ज्याची करप्शन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आष्टीकरची. त्या कमिशनरनी पैसे देऊन अमरावती महानगरपालिकेमध्ये पद मिळवलं आणि या 2 महिन्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या फायली पेंडिंग ज्या होत्या त्या सगळ्यांकडनं 3% कमिशन जमा करून 3% प्रत्येकाकडून कमिशन घेतलं आणि त्या सगळ्या फायला क्लिअर केला. जवळ ते 4 ते 5 करोड रुपये या 2 महिन्यामध्ये आष्टीकरनी अमरावती महानगरपालिकेचे फक्त ठेकेदाराचे बिलं काढण्यामध्ये वेळ घालवला आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण लक्ष आहे. त्यानंतर त्यांनी कुठेही अमरावती शहराच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही, अमरावती शहराच्या विकासावर कुठली बैठक घेतली नाही, पण फायला तातडीनं काढून आपले खिसे कसे गरम करायचे अशा प्रकारची कृती आष्टीकरनी या 2 महिन्यामध्ये केलेली आहे. मी या घटनेचं समर्थन करणार नाही, पण अशा प्रकारचे कमिशनर पाठवून अमरावतीच्या शहराला जे डासबोल लागलेला आहे ते मला असं वाटतं योग्य नाही आहे. म्हणून आष्टीकरनी विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, विकास कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, कुठल्याही राजकीय व्यक्तीची चमचागिरी न करता विकास कामाला प्राधान्य दिलं पाहिजे ही मी आष्टीकरांना सल्ला देतो. आणि जे काही राजकीय लोक आज आष्टीकरच्या बाजूला उभे आहे मला त्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान केला त्याच्यावरही थोडस बोला, त्याच्यावरही थोडस. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, त्या दैवतांना जशा पद्धतीनं वागणूक महानगरपालिकेच्या वतीने दिल्या गेली, ज्या पद्धतीनं त्यांचा अवमान करण्यात आला त्याच्यावरही थोडस जर जे राजकीय व्यक्ती बोलत असेल त्याच्यावरही थोडं जर बोललं तर मला असं वाटतं ज्या महाराजांनी आम्हाला जगणं शिकवलं, ज्या महाराजांनी आम्हाला दिशा दाखवली, कुठेतरी त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांनी थोडस आपलं जनाची नाही तर मनाची ठेवायची या नेत्यांनी आणि थोडस शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला त्याच्यावरही बोला अशी माझी कडकडीची सगळ्या शिवप्रेमींना विनंती आहे.